सगळ्यात आधी मी देशदूतची खूप आभारी आहे, कारण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कोणी पुरस्कारासाठी काम नाही करत, पण जेव्हा एखादा पुरस्कार मिळतो तुमच्या कामाला एक वेगळी उमेद मिळते, एक नवीन दिशा मिळते. तर देशदूतनी हा पुरस्काराचा कर्मयोगिनी पुरस्काराचा जो म्हणजे घाट घातलाय, घाटच, कारण हा एवढा, कारण मी आता वाचलं सगळं, एवढं मोठं काम आहे, एवढ्या सगळ्यांचे इंटरव्ह्यू घेतले, त्याच्यातनं नॉमिनेशन आहेत, मग तुम्ही ज्युरी ठेवली आहे, तर खूप मोठं काम करतात. आणि मी खूप म्हणजे काय म्हणतो ना, आभारी आहे की कलाकारांना मोटिवेट करण्यासाठी हे अशा प्रकारचे पुरस्कार. आणि जेव्हा एक वृत्तपत्र कर्मयोगिनी सारखा इतका मोठा पुरस्कार करते आहे, तर मला वाटतं की सगळ्या कलाकारांना, वेगवेगळ्या फील्डमधल्या महिलांना हे खूप मोटिवेशनल आहे. त्याचबरोबर रीडर्समधनं पण 4 महिला घेतल्या आहेत, तर ते पण मला एक बोलावं असं वाटेल की कोणतंही काम, रादर मला तर असं वाटतं की बिईंग अ हाऊस वाईफ हा एक खूपच डिफिकल्ट टास्क आहे, सिरियसली. कारण की घरातल्या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन सगळ्यांची मनं सांभाळत, मला असं वाटतं की घरात जेव्हा एक आई आहे ना, ती जी एक हाऊस वाईफ आहे, ती जी एक फिमेल आहे, ती इतकी स्ट्रॉंगली उभी आहे, म्हणून घरातली 5 लोक आपलं करिअर करू शकतात. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी पण हा पुरस्कार खूप मोटिवेशनल ठरणार आहे.